हॅलोज. सो आपण हे बघितलं होतं सॉरी की आपण स्टॉनियर आणि हॅग याने कशाप्रकारे इफेक्टिव्ह डिमांडचं आपल्या कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचरशी रिलेशन लावलं होतं. अँड फॉर दॅट मॅटर अ व्हेरी गुड ऑफ टाइम वी हॅव सीन वॉट इज इफेक्टिव्ह डिमांड अँड हाऊ इज इट इक्वल टू नॅशनल आउटपुट. आणि आपण हीही इक्वॅलिटी बघितली, आउटपुट इक्वल टू इनकम इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे एकदा ही फॅक्ट एस्टॅब्लिश झाली आहे की इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू नॅशनल आउटपुट, त्या फॅक्टवरून आपण असं म्हणू शकतो की इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू नॅशनल आउटपुट इक्वल टू नॅशनल इन्कम इक्वल टू नॅशनल एक्सपेंडिचर. हे का एस्टॅब्लिश झालंय की आपण हे बघितलं, इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे ऍग्रीगेट सप्लाय, ओके, ए एस विल बी इक्वल टू ऍग्रीगेट डिमांड. आणि ज्या पॉइंटला ऍग्रीगेट डिमांड आणि ऍग्रीगेट सप्लाय हे इक्वल असतील, दॅट मीन्स ऍट दॅट पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम, हा जो पॉइंट आपण म्हणतोय, ज्याला आपण कलर बदलून नाव देऊया, या आपण त्याला नाव देऊया ई. सो या पॉइंटला आपण इफेक्टिव्ह डिमांड असं म्हणतोय, ईडी. ओके, सध्याच्या काळात अतिशय घाबरणारा असा शब्द जरी हा असेल तरी आपण इथे त्याला घाबरण्याची गरज नाही, कारण या पॉइंटला ऍक्च्युली लोक किती डिमांड करणार आहेत, किती क्वांटिटी डिमांड होणार आहे या ऍक्सिस वरती. आपण नेहमीच बघितलं एक्स ऍक्सिस वरती क्वांटिटी असते आणि वाय ऍक्सिस वर प्राइस असतात, आणि त्यासाठी किती प्राइस कोट केली जाणार आहे हे समजून येतं. ओके, दॅट मीन्स ही जी क्वांटिटी असेल ओ क्यू, ही असणार आहे आपली व्हॉट वी कॅन से ओ क्यू, ही आपली इक्विलिब्रियम क्वांटिटी असेल. वेअर ॲज इथे जी ओ पी आहे ती इक्विलिब्रियम प्राइस, आणि तीच पॅरल असल्यामुळे इथे क्यू ई, कारण आपण पॉइंटला ई नाव दिलंय, क्यू ई हा पॉइंट असणार आहे इक्विलिब्रियम पॉइंट. ओके, आणि हा क्यू ई पॉइंट आपल्याला इफेक्टिव्ह डिमांड सांगेल, म्हणजे थोडक्यात ती डिमांड पुरी करण्यासाठी आपण किती खर्च करणार आहोत, तर ओपी इतका खर्च करणार आहोत. किती प्राइस असणार आहे ओपी, म्हणजे जर ओपी इतकी प्राइस खर्च झाली याचाच अर्थ तेवढ्या प्राईसच्या गोष्टी विकणाऱ्या माणसाला ओपी इतके पैसे मिळतील. म्हणजेच इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू नॅशनल आउटपुट, तेवढंच प्रोड्यूस केलं जाईल, कारण इक्वल टू नॅशनल इन्कम, कारण तेवढंच इन्कम मिळणार आहे, इक्वल टू नॅशनल एक्सपेंडिचर इक्वल टू तेवढाच खर्च. इक्वल टू काय काय खर्च आहे त्यात इन्क्लूड असलेले, तर पहिली गोष्ट याच्यात इन्व्हेस्टमेंट केली जाईल हे गुड्स बनवण्यासाठी, आणि हे कन्झम्पशन गुड म्हणजे त्याची कन्झम्पशन गुड मध्ये कन्वर्जन होईल, आणि म्हणून इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू सी प्लस आय. ओके, इन शॉर्ट द लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड डिटरमाइन्स द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट विच इन टर्न डिटरमाइन्स द लेवल ऑफ आउटपुट अँड द इन्कम इन इकॉनॉमी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपली जी इफेक्टिव्ह डिमांडची लेवल आहे त्याच्यातून आपल्याला समजतं किती एम्प्लॉयमेंट असेल, आणि त्यातून आपलं आउटपुट किती असेल आणि इन्कम किती असेल ते. आणि म्हणून इफेक्टिव्ह डिमांड मॉडर्न इकॉनॉमीमध्ये या दोन प्रकारच्या कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर बरोबर गव्हर्नमेंट हा पण एक डिटरमाइनिंग फॅक्टर असतो, किंवा त्याचे जे एक्सपेंडिचर असतात ते सुद्धा सिग्निफिकंट डिटर्मिनंट्स असतात इफेक्टिव्ह डिमांडचे. आणि म्हणून हे इक्वेशन अगदीच सोपं होऊन जातं, सी प्लस आय प्लस डी, कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन इन इन्व्हेस्टमेंट गुड्स. सो हे जे कन्झम्पशन असतं ते हाऊस होल्ड मध्ये असतं, इन्व्हेस्टमेंट असते ती प्रायव्हेट फर्म्स मध्ये असते, आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जे असतात ते कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट गुड बरोबर असतात. सो सी प्लस आय प्लस जी, हाच तर आपला जीडीपीचा पण फॉर्म्युला आहे, सी प्लस आय प्लस जी. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की कशा प्रकारे हे सगळे फॅक्टर हे इंटर रिलेटेड आहेत. ओके, सो इथून थोडंसं पुढे जाताना आपण असं बघू शकतो, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल, समजलं नसेल तर प्लीज तुमच्या शंका कॉमेंट बॉक्समध्ये टाका. रादर मी सांगेन की प्लीज सबस्क्राईब पण करा तुम्हाला जर इफेक्टिव्ह आणि उपयोगी वाटत असेल तर. हे इफेक्टिव्ह डिमांडला डिटरमाइन करायला शोधायला कोणते फॅक्टर्स उपयोगी पडतात, तर पहिली गोष्ट ऍग्रीगेट डिमांड फंक्शन. हे ऍग्रीगेट डिमांड फंक्शन अशा प्रकारचा शेड्यूल आहे, इट रिप्रेझेंट्स मॅक्झिमम सेल प्रोसीड्स रेव्हेन्यू एक्सपेक्टेड बाय द एंटरप्रेन्युअरल क्लास फ्रॉम द सेल ऑफ आउटपुट रिझल्टिंग ऍट अ व्हेरियस अल्टरनेटिव्ह लेवल्स ऑफ एम्प्लॉयमेंट.
वेगवेगळ्या एम्प्लॉयमेंट लेवलवरती कशा प्रकारे आउटपुट सेल होतो या विषयी जेव्हा आपल्याला समजतं, त्याचं जे टेबल असतं, त्याचं जे शेड्यूल असतं, त्याला ऍग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणतात. ते आपल्याला मॅक्झिमम सेल किती होईल हे समजतं. सो अकॉर्डिंग टू जे एम केन्स, लॉर्ड केन्स, इफेक्टिव्ह डिमांड इज डिटरमाइंड बाय द इंटरॅक्शन ऑफ द ऍग्रीगेट डिमांड फंक्शन अँड ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन. आपण हे ऑलरेडी बघितलं, ऍग्रीगेट डिमांड आणि सप्लाय फंक्शन याच्या थ्रूच आपल्याला कळतं की इफेक्टिव्ह डिमांड किती असेल. देर इज टू से द व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट इन द इकॉनॉमी इज डिटरमाइंड बाय ऍग्रीगेट डिमांड प्राइस अँड ऍग्रीगेट सप्लाय प्राइस. म्हणजेच आपल्या इकॉनॉमीमध्ये एम्प्लॉयमेंट किती असेल हे ठरवण्याचं काम ऍग्रीगेट डिमांड प्राइस आणि ऍग्रीगेट सप्लाय प्राइस करतात. प्राइस हियर मीन्स अमाऊंट ऑफ मनी रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ आउटपुट. या ठिकाणी प्राइसचा अर्थ असा असतो की आपल्याला जे आउटपुट प्रोड्यूस केलंय, जे आउटपुट आहे ते सेल केल्यावरती किती पैसे मिळतील. सो दॅट इज सेल प्रोसेस. इन अदर वर्ड्स, ऍग्रीगेट डिमांड फंक्शन इज अ शेड्यूल रिप्रेझेंटिंग व्हेरियस ऍग्रीगेट डिमांड प्राइस ऍट अ व्हेरियस लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. इन सो असं आपण म्हणू शकतो की ऍग्रीगेट डिमांड फंक्शन म्हणजे वेगवेगळ्या वेळी एम्प्लॉयमेंटच्या वेगवेगळ्या लेवलवरती ऍग्रीगेट डिमांड किती प्राइस आहे ऍग्रीगेट डिमांडची हे आपल्याला इथे समजून येतं. So aggregate demand price is amount of money which the entrepreneurs expect to receive from the sale of output produced at the various level of employment. वेगवेगळ्या प्रकारे employment म्हणजे फक्त लेबर्सची नाही तर रॉ मटेरियल्सची पण employment असं केलेली असताना आपल्याला आपल्या आउटपुटला किती एक्सपेक्टेड प्राइस मिळू शकते याविषयी केलेले एक्सपेक्टेशन अंदाज म्हणजे ऍग्रीगेट डिमांड प्राइस. Aggregate demand price varies at a different level of employment. Higher the level of employment, higher the ADP, that is aggregate demand price, and vice versa. So jeva jaasta employment keli jate, jaasta job dile jatat, jaasta raw material vaparla jata, apopet jaasta produce honare, ani jaasta produce honare manje karan aplyakade aggregate demand price apan expect keleli ji output madhe yenari price aste ti jaasta asnare. येते लक्षात तुमच्या. द एडीएफ कर्व रिप्रेझेंट्स द ऍग्रीगेट डिमांड फंक्शन. इट शोज दॅट ऍग्रीगेट डिमांड प्राइस इज द डायरेक्ट ऑर इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे आपल्याला एडीएफ वरून ऍग्रीगेट डिमांड फंक्शन वरनं अशा प्रकारे समजून येतं की ऍग्रीगेट डिमांड प्राइस ही डायरेक्ट ऑर इन्क्रीजिंग फंक्शन आहे एम्प्लॉयमेंटमध्ये. कारण आपण मगाशीच म्हटलं लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट जास्त हवी असेल वी नीड मोर एडीपी. द मोर एडीपी ऍग्रीगेट डिमांड प्राइस मोर विल बी लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. जास्तीत जास्त जॉब्स जर समजा ऍग्रीगेट डिमांड प्राइस मोठी असेल तर. इट स्लोप्स अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि म्हणून ह्याचा जो कर्व असतो तुम्ही बघता इथे खाली कर्व दिलेत ते आणि तुमच्या समोर येत ते हे लेफ्ट टू राईट, लेफ्ट बॉटम टू राईट टॉप असे वरती जाणार आहेत. ते मे बी स्ट्रेट लाईन मध्ये असू शकतात, मे बी ते कर्वी, पण ते अपवर्ड जाणारेच असतात. So that is aggregate demand function is sloping upward from left to right. It's a positive slope. Lakshat ghya. Demand curve, asajan usta manlaat, tar demand curve downward sloping asto. पण ऍग्रीगेट डिमांड फंक्शन असं जेव्हा म्हणतोय आणि त्याचा आपण एम्प्लॉयमेंटशी जेव्हा संबंध लावतोय, सो इट इज लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट, रिलेशन ऑफ लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट टू ऍग्रीगेट डिमांड प्राइस असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपला ऍग्रीगेट डिमांड फंक्शनचा जो कर्व आहे तो अपवर्ड स्लोप करतो फ्रॉम द लेफ्ट टू राईट. As the level of employment increases, aggregate demand price also rises. म्हणजेच जशा प्रकारे employment वाढत जाते तशी तशी ADP aggregate demand price ही सुद्धा वाढत जाते. So aggregate demand function or expected sales receipt from the entrepreneurs, ते सेमच असतात, is the function of level of employment. म्हणजे तुमचं aggregate demand function हे तुमच्या एम्प्लॉयमेंट लेवलवर डिटरमाइंड असतं. खाली ग्राफ दिलाय बघा, ग्राफ मध्ये काय दिलंय, लेफ्ट साईडला आहे लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इन लॅक्स ऑफ वर्कर्स. सो पहिल्यांदा 1 लाख वर्कर आहेत, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख. ऍग्रीगेट डिमांड प्राइस इट्स अ सेल्स प्रोसीड्स. म्हणजे आपल्याला
जे आउटपुट प्रोड्यूस होत आहे ते विकल्यावरती किती पैसे मिळतील ते इन क्रोर्स आहेत, क्रोर रुपीज. ओके, सो 1 लाख वर्कर कामाला असताना मला 175 करोड रुपये मिळणार आहे. दुसरं म्हणजे 2 लाख, आणखीन 1 लाख इंट्रोड्यूस केले, 2 लाख झाले, वी विल गेट 250 करोड रुपीज. 3 लाख वर्कर 325, 4 लाख 400, 5 लाख 475 करोड, 6 लाख 550 करोड. The aggregate demand schedule shows that the aggregate demand price for each possible level of employment, म्हणजे 1 लाखाला किती वर्कर, 1 लाख वर्कर्सना किती सेल प्रोसीड मिळाल्या, किती पैसे मिळाले, 2 लाख वर्कर्स एम्प्लॉय केल्यावर किती पैसे मिळाले, ऍग्रीगेट डिमांड प्राइस ज्याला आपण म्हणतोय ते. ओके, सो वेन 1 लाख वर्कर्स आर प्रोव्हाइडेड एम्प्लॉयमेंट द ऍग्रीगेट डिमांड प्राइस वॉज रुपीज 175 करोड, अँड वेन 7 लाख वर्कर्स आर प्रोव्हाइडेड एम्प्लॉयमेंट वी विल गेट 550 करोड ऍग्रीगेट डिमांड प्राइस. दस द अबाउट टेबल रिव्हील्स दॅट the increase in the level of employment, the with the increase in the level of employment, jashi level of employment vadhel tasa tasa apli aggregate demand hi vadhat jay, tumcha lakshat yetay. So that means the more level of employment, jitke jasta job dile jatil titki jasta aggregate demand vadhel, aggregate demand price tyamulech vadhel jar samjha aggregate demand vadli. Okay, yachas graphical representation tyani asa dakhavlay. पॅनेल ए मध्ये बघूया. पॅनेल ए मध्ये इन द फिगर द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज मेजर्ड ऑन द एक्स ऍक्सिस अँड द सेल प्रोसीड्स ऑर रिसीट्स ऑन द ऍग्रीगेट डिमांड प्राइस ऑन द वाय ऍक्सिस. सो किती पैसे मिळणार आहेत, सेल प्रोसीड काय आहेत, एडीपी काय आहे, ते वाय ऍक्सिस वर दिसत आहे आणि एक्स वरती लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. सो एडीएफ हा त्याचा आउटकम आहे. सो एडीएफ कर्व इज ड्रॉन इन द फिगर 6.1. पहिलं पॅनेल मध्ये तो लिनियर आहे, बट इट कॅन बी नॉन लिनियर टू, म्हणजे फक्त लिनियरच असेल असं नाही, तो नॉन लिनियर पण असतो. दुसऱ्या पॅनेलमध्ये जो एडीएफ आहे हा नॉन लिनियर आहे, तुम्ही बघता तो कर्व आहे दुसऱ्या पॅनेलमध्ये. हेन्स द एडीएफ कर्व स्लोप्स अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍट द डिमिनिशिंग रेट, बिकॉज वेन इन्कम इन्क्रीजेस पीपल टेन टू स्पेंड स्मॉलर अमाऊंट ऑफ इन्कम ऑन कन्झम्पशन गुड्स अँड सेव्ह रेस्ट ऑफ द इन्कम. सो जेव्हा असं म्हटलं जातं की का हा अपवर्ड जातो याचं कारण सांगताना, जेव्हा लोकांचं इन्कम वाढतं तेव्हा लोक इन्कमची हळूहळू कमी, कन्झम्पशनवर जे स्पेंड करायचं इन्कम आहे ते हळूहळू कमी करत जातात. खूप सोपं उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्या रोजच्या जीवनात जर तुम्हाला 100 रुपयातल्या इन्कम पैकी 80 रुपयाचा जिन्नस लागत असेल आणि दुसऱ्या महिन्यात तुम्हाला 200 रुपये मिळाले, तर तुमचा 80चा जिन्नस वाढणार आहे का? वाढेल, पण किती वाढेल? फार तर 100 होईल तो, 200 रुपयापैकी 100, 200 रुपयापैकी 120, पण 200 रुपयापैकी 160 होईल का? म्हणजे जेव्हा इन्कम दुप्पट झालं तर त्या दुप्पटीने तुमचा जिन्नस वाढेल का? तर नाही वाढत. हेच सांगायचं त्यांना की जसं लोकांचं इन्कम वाढतं त्या तुलनेत लोकांचं खर्च म्हणजे कन्झम्पशन वाढत नाही, त्याच्याऐवजी त्यांचं सेव्हिंग वाढतं. म्हणजे जेव्हा 100 रुपये इन्कम होतं, 80 रुपयाचा जिन्नस लागत होता, घर खर्च होत होता, तेव्हा 20 रुपये सेव्ह होत होते. आता जेव्हा 200 रुपये इन्कम झालं आणि माझं जेव्हा जिन्नस 120 रुपये झाला, दॅट मीन्स आता मी 200तले 120 रुपये खर्च करते, कन्झ्युम करते. जर समजा 100 मधले लेट्स गो टू डिक्शनरी, जर समजा मी माझ्या 100 रुपयाच्या इन्कम पैकी, ओके, मी जर समजा माझ्या 100 रुपयाच्या इन्कम पैकी 80 रुपये घरखर्चाला देत होते किंवा जिन्नस घेत होते, दॅट मीन्स 80 माझं कन्झम्पशन होतं, माझा 100 रुपये हे माझं इन्कम होतं आणि उरलेले जे पैसे होते दॅट इज 20 हे माझं सेव्हिंग होतं. येतंय तुमच्या लक्षात? सो हे झालं माझं सेव्हिंग. आता याच्याच वेळी जेव्हा माझं इन्कम वाढलं आणि माझं इन्कम 200 रुपये झालं, माझं इन्कम 200 रुपये झाल्यावरती माझं कन्झम्पशन किती झालं? 120 रुपये झालं. माझं कन्झम्पशन पण माझ्या इन्कम बरोबर वाढलंय, सो माझं कन्झम्पशन 120 झालं. दॅट मीन्स जेव्हा माझं इन्कम 200 रुपये होतं, माझं कन्झम्पशन 120 होतं, म्हणजेच माझं सेव्हिंग आता किती असणार आहे? करेक्ट, 80 रुपये. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो
की जस माझ इनकम वाढलं तर प्रपोर्शनेट माझं इन्कम तुम्ही जर बघितलं हे तर इन्कम दुप्पट झालंय लाईक टू टाइम्स. पण त्याच्या तुलनेत तुमचं जे 80 ते 160 नाही झालं, तुमचा जो सेव्हिंग आहे ते सॉरी कन्झम्पशन आहे ते इन्कमच्या तुलनेत वाढलं नाहीये प्रपोर्शनेट. वेअर ॲज सेव्हिंग सुद्धा वाढलंय इकडून तुम्ही जर बघितलं तर सेव्हिंग 20 ते 80 झालंय. म्हणजेच इथे असं सांगायचंय त्यांना की जेव्हा लोकांचं इन्कम वाढतं वेन इन्कम इन्क्रीजेस पीपल टेंड टू स्पेंड स्मॉलर अमाऊंट ऑफ इन्कम ऑन कन्झम्पशन गुड्स अँड सेव्ह रेस्ट ऑफ द इन्कम. म्हणजे बाकीचं जे इन्कम असतं ते सेव्ह करतात, सेव्हिंग वाढतं. दस ॲज एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस ऍग्रिगेट डिमांड प्राईस रायझेस ॲट अ डिमिनिशिंग रेट. म्हणून हा कर्व आहे, म्हणजे प्राईज वाढतात, आपली एम्प्लॉयमेंट वाढली, आपल्याला जास्त जॉब्स वाढले की ADF म्हणजे ऍग्रिगेट डिमांड फंक्शन वाढणार अपवर्ड स्लोपिंग असतं. पण हा अपवर्ड स्लोप जो आहे त्याचा स्पीड अर्थात ज्याला स्लोप असं म्हणतो आपण, म्हणजे स्लोप याचा अर्थ आपण स्पीड असं म्हणू शकतो वाढण्याचा दर, पुढे जाण्याचा रेट. सो हा जो स्लोप असतो तो डिमिनिशिंग कमी कमी होत जातो. सो पहिल्यांदा तुम्ही बघितलं तर हे आणि हे जे अंतर आहे ती स्टीपर आहे, ओके. पण त्याच्याच पुढे गेलात तर हे जास्त फ्लॅटर आहे. त्याच्या पुढच्या स्टेपला गेलात तर हे त्याहून जास्त फ्लॅटर आहे. आणि याच्या पुढच्या स्टेपला जर तुम्ही बघितलं तर हे आणखीन जास्त फ्लॅटर होत गेलंय. याच्या नंतर पुढे जर गेलात तुम्ही हाच ADF पुढे लीड करत तर हा कदाचित असा असा फ्लॅट होऊन जाऊ शकतो, कदाचित असा हळूहळू खाली जाऊ शकतो. मला तुम्हाला सांगायचं काय की स्टेप बाय स्टेप तुमचा स्पीड कमी होतो आणि त्या स्पीड कमी होण्यालाच डिमिनिशिंग रेट असं म्हटलं जातं, ओके. इन द फिगर 6.1B इट इज शोन दॅट द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस टू ON1 to ON3. म्हणजे त्या पिक्चरमध्ये लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट वाढतीये असं जेव्हा दाखवलंय तेव्हा दाखवताना असं दाखवलंय की आपली लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट ON1 पासून ON2 वर जाईल. जसं आपलं तर ती वाढत गेली की ऍग्रिगेट डिमांड प्राईस जी दाखवली येथे ती सुद्धा OR पासून OR2 वर जाणार आहे, ओके. अँड लेटर द ऍग्रिगेट डिमांड प्राईस इज लेस दॅन द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्यानंतर असं होणार आहे की ऍग्रिगेट डिमांड प्राईस जी आहे ADP ही म्हणजे एक्स ऍक्सिस ही एम्प्लॉयमेंट लेवल पेक्षा कमी होणार आहे. सो आपण असं म्हणू शकतो लेटर द ऍग्रिगेट डिमांड प्राईस इज लेस दॅन राईज इन एम्प्लॉयमेंट. जितकं प्राईज वाढते त्याच्या तुलनेत एम्प्लॉयमेंट वाढणं हे कमी असणार आहे. सॉरी आय एम रिअली सॉरी, एम्प्लॉयमेंट लेवल ही जास्त वाढणार आहे राईज, पण ऍग्रिगेट डिमांड प्राईज मात्र कमी स्पीडने वाढणार आहे. अँड दॅट्स वाय द स्लोप ऑफ ऍग्रिगेट डिमांड कर्व डिमिनिशेस ॲज द एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस. म्हणून जॉब जसे जास्त दिले जातात तसं लोकांचं ADP ऍग्रिगेट डिमांड फंक्शन जे आहे ऍग्रिगेट डिमांड प्राईस ही कमी होत जाते. ऍग्रिगेट डिमांड कर्व तुमचा स्लोपी होऊन फ्लॅटर होतो. पण त्याचा स्लोप कोणता आहे? अपवर्ड स्लोपिंग. डायरेक्शन वर जाणारी असली तरी वर जाण्याचा स्पीड कमी होतो म्हणजेच स्लोप कमी होतो. अँड द स्लोप ऑफ ऍग्रिगेट डिमांड कर्व डिमिनिशेस ॲज द एम्प्लॉयमेंट इन्क्रीजेस. सो होपफुली मी तुम्हाला आज इथे ऍग्रिगेट डिमांड फंक्शन बद्दल सांगितलं. उद्याला आपण ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन बद्दल बघूया आणि त्याच्याबद्दल ऍक्च्युली पुढे त्याचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. पण हे जे डिटर्मिनेशन ऑफ इफेक्टिव्ह नॉट दिस वन सॉरी देर आर दिस थिअरॉटिकल पार्ट विच आय वॉन्ट यू टू डू इट. या इफेक्टिव्ह डिमांड्सचा इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स, तर हा जो इफेक्टिव्ह डिमांडचा सिग्निफिकन्स आणि इम्पॉर्टन्स आहे तो मात्र तुम्ही वाचून तुम्ही मला एक्सप्लेन करायचा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे जसं मी शिकवणार आहे तसं. सो यात आपण बघणार आहोत की केनेशियन थिअरीची आउटलाईन कशी होते, पण त्याच्या आधी हा जो पॅच आहे इफेक्टिव्ह डिमांड्सचा इम्पॉर्टन्स तो मात्र तुमचा तुम्ही बघायचा आहे आणि मला सांगायचं आहे की तुम्ही काय समजलायत त्याचं, ओके.
या नोट वरती आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.